विद्यार्थी मित्रांनों नमस्कार। षष्ठ पाठ वीरवणिता विश्पला, सहावा पाठ वीरवणिता विश्पला। वीरवणिता विश्पला म्हणजे वीरांगणा विश्पला किंवा वीर स्त्री विश्पला। विश्पला विषयीचं जे काही विशेषण वीरवणिता हे या ठिकाणी आलेलं आहे। तर विश्पला ही कशी वीरांगणा होती, ती किती अत्यंत शूर अशी स्त्री होती याविषयी आपण या पाठामध्ये जाणून घेणार आहोत। ऋग्वेदात उद्धृता अतीव अद्भुता रोमांचकारिणीच ईशा कथा स्त्रीणां सामर्थ्यम दर्शयती। ऋग्वेदातून घेतलेली अतिशय अद्भुत आणि रोमांचकारी अशी ही कथा स्त्रियांचे सामर्थ्य दर्शविते। हा जो भाग आहे हा ऋग्वेदातून ऋग्वेदातील पहिल्या मंडलातून घेतलेला आहे। शस्त्रक्रियाविशारदो अश्विनी कुमारो प्रगत वैद्यक तंत्रज्ञानस्य मूलाधारो स्तः। शस्त्रक्रियेमध्ये विशारद असलेले अश्विनी कुमार हे प्रगत वैद्यक तंत्रज्ञानाचे मूलाधार आहेत। विश्पलाया चरित्रम प्रेरणादायकम खलु सर्वेषां कृते। विश्पलेचे चरित्र हे खरोखरच सर्वांच्यासाठी प्रेरणादायक आहे। संभाषण संदेश मासिकात हा भाग संभाषण संदेश या मासिकेतून घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की चार वेद आहेत, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद। यापैकी ऋग्वेदातील पहिल्या मंडलातून हा भाग घेतलेला आहे। यामध्ये आपण विश्पलेचे धैर्य धाडस तिची जिद्द याचा अभ्यास करणार आहोत। भारतीय प्राचीन कालामध्ये स्त्रिया या कशा शूर होत्या एवढेच नव्हे तर त्या युद्धामध्ये देखील किती निपुण होत्या हे आपण या पाठातून पाहणार आहोत। त्याचबरोबर आपल्या प्राचीन वैद्यकशास्त्राविषयी देखील या पाठातून आपण जाणून घेणार आहोत। आपले प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र हे किती प्रगत होते, त्या काळामध्ये देखील आपण वैद्यकशास्त्रामध्ये एक फार मोठी झेप घेतलेली होती आणि त्याच्याविषयी देखील माहिती आपल्याला या पाठामध्ये मिळणार आहे। तर या पाठाला आता आपण सुरुवात करूया। खिलराज नाम कश्चित नृपहा। खिलराज नावाचा एक राजा होता, विश्पला तस्य पत्नी। सा यथा महाविदुषी असीत तथैव रणकुशलापी असीत। विश्पला ही त्याची पत्नी होती आणि ती जशी महाविदुषी म्हणजे महान विद्वान होती त्याच पद्धतीने ती रणकुशला म्हणजे रणांगणावरती देखील युद्ध करण्यास सक्षम होती। खिलराज अपि शूरः पराक्रमी च आसीत। खिलराज हा देखील अत्यंत शूर आणि पराक्रमी होता। सहा विश्वलया सह सुखेन जीवती स्म। तो विश्वलेबरोबर अत्यंत सुखाने जीवन जगत होता। आता इथं स्म हे अव्यय आलेलं आहे। स्म अव्यय जर जोडला असेल तर ते वाक्य भूतकाळामध्ये असतं, क्रियापद जीवती हे वर्तमानकाळी वापरलेलं आहे, पण स्म हे अव्यय पुढे जोडल्यामुळं ते वाक्य भूतकाळातलं झालेलं आहे। तर स्म निष्कास येतं असं जर प्रश्न आला तर जीव या धातूचं भूतकाळी रूप या ठिकाणी वापरावं लागेल, तर ते रूप अजीवत असं होणार आहे। यानंतर पुढचा भाग पाहूया। अथ कदाचित शत्रवः खिलराजस्य राज्ये आक्रमणं कृतवन्तः। नंतर एकदा
शत्रवः शत्रूंनी खेलराजस्य राज्ये या खेलराजाच्या राज्यावरती आक्रमणं कृतवंतः आक्रमण केले। आता इथं कृतवंतः हे रूप आलेलं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की तवतु रूप कशी तयार होतात आणि त्याच्यामध्ये कृतवत हे जे विशेषण आहे त्याचं बहुवचन इथं वापरले कृतवंतः। तर खेलराज्याच्या राज्यावरती शत्रूंनी आक्रमण केलं। महत्युद्धम आरब्धम मोठ्या युद्धाला सुरुवात झाली। सेनायाः नायकः खेलराजः रणरंगं प्रविष्टवान। सेनेचा जो नायक होता खेलराज हा रणरंगावरती जे युद्धभूमीवरती आलेला आहे। प्रविष्टवान तर प्र अधिक विष हा धातू आहे, त्याला तवतु रूप तयार केलेलं आहे म्हणजे तवत प्रत्यय लागलेला आहे आणि प्रविष्टवत या विशेषणापासून प्रविष्टवान हे पुल्लिंगी विशेषण त्याचं तयार झालेलं आहे। तर सेनेचा नायक खेलराज हा रणरंगावरती आलेला आहे। विश्पला अपि रणरंगम प्रविष्टवती, विश्पला देखील या युद्धभूमीवरती आलेली आहे। आता प्रविष्टवान या विशेषणाचं जे स्त्रीलिंगी रूप आहे प्रविष्टवती ते या ठिकाणी आलेलं आहे, कारण विश्पलाम असल्यामुळं प्रविष्टवती झालेलं आहे। तिथं खेलराज हा करता असल्यामुळं प्रविष्टवान झालेला आहे। भुवम अवतीर्णाच्या मुंडेश्वरी वसा शत्रुणां संहारं कृतवती। भुवम भुवम म्हणजे जमीन, अवतीर्णा म्हणजे अवतरित झालेली प्रकटलेली, चामुंडेश्वरी चामुंडेश्वरी देवी इव प्रमाणे सा शत्रुणां संहारं कृतवती, तिने शत्रूंचा संहार केला। बघा, जमिनीवर अवतरलेल्या चामुंडेश्वरी देवीप्रमाणे तिने शत्रूंचा संहार केला। ज्या अत्यंत त्वेषाने शत्रूंवरती ती तुटून पडली आणि अनेक शत्रूंचा तिने संहार केलेला आहे। तस्याः शौर्यं पराक्रमं च दृष्ट्वा शत्रवः अपि चकितः अभवन। तिचे शौर्य आणि पराक्रम पाहून दृष्ट्वा इथं त्वांताव्य आलेला आहे बघा, पाहून शत्रवः अपि चकितः अभवन, शत्रुदेखील आश्चर्यचकित झाले। एक स्त्री इतकी पराक्रमी आहे हे पाहून शत्रूंना देखील तिचं आश्चर्य वाटलं। ईशा रणरंगात यावत न निवार्यते तावत जयः सर्वथा न प्राप्यते इति चिंतयित्वा शत्रुसैनिकाः युगपत आक्रम्यताम् अवरुद्धवन्तः। एषा ही रणरंगात यावत न निवार्यते, या युद्धभूमीवरून जोपर्यंत निघून जात नाही, न निवार्यते निघून जात नाही तावत तोपर्यंत जयः म्हणजे विजय सर्वथा न प्राप्यते म्हणजे कोणत्याही प्रकारे प्राप्त होऊ शकणार नाही। जोपर्यंत ही विश्पला या युद्धभूमीवरून निघून जात नाही तोपर्यंत आपणाला विजय मिळणार नाही। इति चिंतयित्वा असा विचार करून, चिंतयित्वा त्वांतव्य आहे, असा विचार करून शत्रुसैनिका हा युगपत आक्रम्य ताम अवरुद्धवंत। शत्रूच्या सैनिकांनी युगपत म्हणजे एकाच वेळी आक्रम्य आक्रमण करून, आक्रम्य लबंतव्य आहे, आक्रमण करून ताम अवरुद्धवंत तिला अडवू लागली। तर जोपर्यंत विश्पला या युद्धभूमीवर आहे तोपर्यंत आपण विजय मिळवू शकणार नाही याची शत्रुसैनिकांना खात्री झाली होती। त्यामुळे सर्वच सैनिक, शत्रूच्या गोट्यातील सर्व सैनिक या विश्पलेवरती तुटून पडले। शत्रुसैनिका हा ते असंख्य हा असन, विश्पला तू एकाकिणी, शत्रूचे सैनिक तर असंख्य होते आणि विश्पला मात्र एकटी। तथापि तस्या हा मनसीन भीतिलेशः अपि असेत, परंतु तरी देखील तस्या मनसी तिच्या मनामध्ये न भीतिलेशः अपि असेत, भीतीचा लवलेश देखील नव्हता, तरी देखील तिच्या मनामध्ये भीतीचा लवलेश देखील नव्हता। प्रत्युत द्विगुणितेन उत्साहेन युद्धं कृतवती। प्रत्युत म्हणजे उलट, उलट द्विगुणितेन उत्साहेन, द्विगुणित झालेल्या उत्साहाने युद्धं कृतवती, तिने युद्ध केले। युद्धसमये शत्रुसैनिकाः तस्याः एकं पादं कर्तितवन्तः। युद्धाच्या वेळी शत्रूच्या सैनिकांनी तिचा एक पाय कापला। अनंतरम इतः परम एतस्याः कारणात् पीडा न भविष्यति इति
निर्णयं कृत्वा ते शिबिरं प्रति गतवन्तः। आता अनंतरम म्हणजे नंतर इतः परम यापुढे एतस्याः कारणात पीडा न भविष्यति म्हणजे हिच्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही इति निर्णयं कृत्वा असा विचार करून ते शिबिरं प्रति गतवन्तः ते शिबिरास परत गेले। तर बघा काय घडलेलं आहे की शत्रूच्या सैनिकावरती विष्पला तुटून पडलेली आहे आणि तिने अनेक शत्रूंचा नायनाट केलेला आहे। आता शत्रू सैनिकांच्या लक्षात आलेलं आहे की विष्पला जोपर्यंत या युद्धभूमीवरती आहे तोपर्यंत आपल्याला विजय मिळणार नाही, त्यामुळे शत्रू सैनिकांनी ठरवलं की आता आपण विष्पलेवरतीच हल्ला करूया सगळ्यांनी मिळून, म्हणजे तिला आपल्याला नष्ट करता येतील, तिचा नाश करता येईल। पण विष्पल्यावरती जेव्हा सर्व शत्रुसैनिक तुटून पडले तेव्हा विष्पला घाबरली नाही, उलट अतिशय उत्साहाने ती त्यांच्याशी लढू लागली, द्वेषाने लढू लागली। या युद्धाच्या वेळेला सर्व शत्रुसैनिक तिच्या भोवती गोळा झालेली होती आणि ती मात्र एकटी लढत होती, त्यामुळे अत्यंत द्वेषाने ती लढत असली तरी देखील शत्रुसैनिकांच्याकडून तिचा एक पाय कापला गेला आणि असं वाटू लागलं आता त्या शत्रुसैनिकांना की तिचा आता पाय कापला गेलेला आहे, त्यामुळे ती आता आपल्याला काहीही त्रास देऊ शकणार नाही, आपला विजय निश्चित आहे असा विचार करून ते आपल्या तंबूमध्ये हे सर्व सैनिक परत निघून गेलेले आहेत। यद्यपि विष्पलायाः पादः भग्नः तथापि सा हतोत्साह न जाता। यद्यपि जरी विष्पलायाः पादः भग्नः म्हणजे विष्पलाचा पाय कापला गेला, तथापि तरी देखील सा ती हतोत्साह म्हणजे अनुत्साही न जाता झाली नाही, ती दुःखी झाली नाही। चैतन्यमूर्ती ही सा विरांगणा एव असीत, चैतन्यरूपी मूर्ती असणारी ती विरांगणाच होती। श्वः मया युद्धं करणीयमेव इति निश्चित्य सा पादं पुनः प्राप्तुम् ऐच्छत्। श्वः उद्या मला युद्धं करणीयमेव, युद्ध करायचेच आहे ती निश्चित्य असा निश्चय करून इथं निश्चित केले बंधव्य आहे, सा पादं ती पाय पुन्हा प्राप्तुम् ऐच्छत् पुन्हा प्राप्त करण्याची इच्छा करू लागली। बघा पाय कापला गेलेला आहे आणि अशा अवस्थेत देखील तिला युद्ध करायचेच आहे, त्यामुळे पाय पुन्हा प्राप्त करण्याची इच्छा करू लागली। अतः सा निश्चलतया उपविश्य अश्विनी कुमार यो ध्यानं कृतवती, अतः म्हणून सा ती निश्चलतया अगदी स्थिर बुद्धीने उपविश्य बसून अश्विन कुमार यो ध्यानं कृतवती अश्विनी कुमारांचे ध्यान करू लागली। तस्याः भक्तेः कारणात् अश्विनी कुमारौ लोहयुक्तं पादं योजयित्वा तां यथापूर्वं कृतवन्तौ। तस्याः भक्तेः कारणात् म्हणजे तिच्या भक्तीमुळे अश्विनी कुमारांनी लोहयुक्तं पादं योजयित्वा लोहयुक्त पाय तयार करून तां यथापूर्वं कृतवन्तौ, तिला पूर्वीप्रमाणे केले। म्हणजे तिचा जणू पाय कापला गेलेलाच नव्हता अशा पद्धतीनं एक लोखंडाचा पाय तयार करून तिला बसवण्यात आला। अश्विनी कुमारांनी तो अगदी तंतोतंत तिच्या पायाला बसवला। एतस्मात विष्पला यथापूर्वं चलितं युद्धं कर्तुं च समर्था जाता, आणि यामुळे विष्पला यथापूर्वं चलितुं युद्धं कर्तुं च पूर्वीप्रमाणे चालण्यास आणि युद्ध करण्यास समर्था जाता समर्थ झाली। बघा अश्विनी कुमारांनी तिला लोहयुक्त पाय बसवल्यामुळे ती पुन्हा पूर्वीप्रमाणे चालू शकत होती, एवढेच नव्हे तर पूर्वीप्रमाणे युद्धही करू शकत होती। अनंतर दिने प्रातः सा महता उत्साहेन रणरंगम आगतवती, दुसऱ्या दिवशी प्रातः सकाळी सा महता उत्साहेन ती मोठ्या उत्साहाने
रणरंगम आगतवती, युद्धभूमीवर आली। रणरंगे ताम दृष्ट्वा एव शत्रुसैनिकाः चकिताः भीताः च। रणरंगे ताम दृष्ट्वा, युद्धभूमीवर तिला पाहूनच शत्रुसैनिकाः चकिताः भीताः च। शत्रुसैनिक आश्चर्यचकित झाले आणि घाबरले देखील, कारण शत्रुसैनिकांना असं वाटत होतं की आता तिचा पाय कापला गेलेला आहे, त्यामुळे ती युद्धभूमीवर येणार नाही, येऊ शकणार नाही आणि आता आपला विजय होणार हे जणू त्यांनी पक्क ठरवलेलं होतं। पण दुसऱ्या दिवशी पुन्हा विश्वलेला युद्धभूमीवर बघितल्यानंतर मात्र त्यांना आश्चर्य वाटले आणि ते आता घाबरलेले आहेत। तस्याः दर्शनमात्रेणैव तेषां धैर्यं नष्टं जातं। तस्याः दर्शनमात्रेण, तिच्या केवळ दर्शनानेच तेषां धैर्यं, त्यांचे धैर्य नष्टं जातं, नष्ट झाले। सा यदा आयुध प्रहारं आरब्धवती, तिने जेव्हा शस्त्रांचा प्रहार सुरू केला, आरब्धवती हे देखील तवतुरूप आहे, स्त्रीलिंगी तवतुरूप दिलेलं आहे। तदा ते सर्वता हतोत्साह जाता, तेव्हा ते सर्वता दुःखी झाले। विश्पला शत्रून कदली वृक्षांनी व लिलया करतीत होती। विश्पला ही शत्रूंना केळीच्या झाडाला कापल्याप्रमाणे सहज लिलया कापत होती, कर्तितवती हे देखील तवतरूप आलेलं आहे। बघा, सहस्राधिका सैनिका तया संवृता, हजारो सैनिक तिच्याकडून मारले गेले। तर बघा, विश्पलेने लोखंडी पाय परिधान करून पुन्हा ती युद्धभूमीवर आली आणि तिने युद्ध केलेलं आहे। खरं तर विश्पलेचं जे काही धैर्य आहे, हे धैर्य खरोखरच वाखणण्यासारखं आहे। आपला एक पाय कापला गेलेला आहे, पण त्या पायाची पर्वा न करता तिने अश्विनी कुमारांचं ध्यान केलेलं आहे आणि त्यातून अश्विनी कुमारांनी तिला लोखंडाचा पाय बसवून दिलेला आहे। आणि या लोखंडाचा पाय घेऊन ती या युद्धभूमीवरती पुन्हा शत्रूंशी दोन हात करण्यासाठी आलेली आहे। हे खरोखरच प्राचीन स्त्रिया, प्राचीन भारतीय स्त्रिया हे किती शूर होत्या, किंवा त्या युद्धभूमीवरती देखील युद्ध करण्यामध्ये किती निष्णात होत्या हे आपणाला यातून कळतं। एवं विश्पलायाः शौर्यस्य कारणतः तस्मिन् युद्धे खिलराजस्य एव जयः अभवत्। एवं अशा प्रकारे विश्पलायाः शौर्यस्य कारणतः, विश्पलाच्या या शूरतेच्या कारणामुळे तस्मिन् युद्धे, त्या युद्धामध्ये खिलराजस्य एव, खिलराजा श्री खिलराजाचेच, खिलराजाचाच जयः अभवत्, विजय झाला। वीरवणिता विश्पला भरत्रासह रणरंगं प्रविश्य शौर्येन युद्धं कृतवती। आणि वीरवणिता विश्पला ही आपल्या पतीबरोबर, भरत्रासह पतीबरोबर रणरंगं प्रविश्य युद्धभूमीवर येऊन शौर्येन युद्धं कृतवती, अतिशय शूरतेने युद्ध केले। पादकर्तनानंतरमपि अश्विनीकुमार्योः अनुग्रहेण पादं पुनः प्राप्तवती, शत्रून् संवृतवती च। पादकर्तनानंतरमपि, पाय कापल्यानंतर देखील अश्विनीकुमार्योः अनुग्रहेण, अश्विनीकुमारांच्या कृपेने पादं पुनः प्राप्तवती, पाय पुन्हा मिळविला च, शत्रून् संवृतवती आणि शत्रूंचा संहार केला। एतेन साहसेन सा वेदवाङ्मये बहुधा प्रशंसिता, आणि याच साहसामुळे ती वेदवाङ्मयामध्ये देखील बहुतेक ठिकाणी, पुष्कळ ठिकाणी प्रशंसित झालेली आहे। तर या दोन वाक्यामध्ये कृतवती, प्राप्तवती आणि संवृतवती हे तवतुरूपे आलेले आहेत आणि विश्पला हा करता असल्यामुळे कृतवती, प्राप्तवती आणि संवृतवती स्त्रीलिंगी रूपे या ठिकाणी आलेले आहेत। विश्पलायाः शौर्यं तथा च अश्विनीकुमार्योः शल्यक्रियाकौशलं स्मरन्तु इति अस्मान् उपदिशति इतिहासः। विश्पलेचे शौर्य आणि अश्विनीकुमारांचे शल्यक्रियाकौशल्य यांचे नेहमी आपण स्मरण करावे असा हा इतिहास आपल्याला उपदेश करतो। ठीक आहे, तर हा पाठ
संपलेला आहे. या पाठामध्ये जी गुलाबी रंगात दिलेले शब्द आहेत ती सर्व तवतु रूप आहेत आणि तवतु रूपावर आधारित हा पाठ आलेला आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.